आपल्या घरी एखादे श्वान असावे असे अनेकांचं स्वप्न असतं. आज घडीला बाजारात अनेक देशी विदेशी प्रजातीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र प्रत्येक श्वानाची आपली अशी काही खास वैशिष्ट्ये, स्वभाव आणि प्राथमिक गरजा असतात. आपण देखील घरी श्वान घेण्याच्या विचारात असाल तर त्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन श्वान निवडणे गरजेचे आहे. या विषयाची अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा तुम्ही घरी कुठली पण पपी आणायचा विचार करत असता, तेव्हा सर्वात आधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या रेग्युलर रुटीनवर फोकस केलं पाहिजे. आणि तुम्ही किती वेळ देऊ शकता कोणत्या ब्रीडला आणि तुम्हाला कोणत्या टाईपचा डॉग पाहिजे ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कुठली पण ब्रीड जी असते ती इंटेलिजन्सच्या बेसिसवर जज करणं, म्हणजे त्याच्या कॅरेक्टरच्या बेसिसवर जास्त जज केली पाहिजे. आणि तुम्ही त्याचं कोट मेंटेनन्स, त्याचे फिजिकल नीड ते किती परिपूर्ण करू शकता, त्याचं मेंटल स्टिम्युलेशन किती परिपूर्ण करू शकता. कारण प्रत्येक ब्रीडचं जसं कॅरेक्टर असतं तसं त्यांच्या नीड्स असतात, मेंटल नीड्स पण आणि फिजिकल नीड्स पण. त्या गोष्टींवर सगळं लक्ष देऊनच तुम्ही कुठली पण ब्रीड डिसाईड केली पाहिजे कुठला पपी आपल्या घरीसाठी बेटर राहील. आणि कारण की काय, इट इज नॉट अबाउट 3-4 months किंवा 1 वर्ष, तुम्हाला त्या डॉग सोबत 12-15 वर्ष काढायचे असतात. त्याच्यामुळे लॉंग टर्म मध्ये तुम्ही विचार करूनच पपी सिलेक्ट करायला पाहिजे, ब्रीड सिलेक्ट करायला पाहिजे की कुठली. तसंच काय असतं की जसं फॉर एक्झाम्पल लॅब्राडोर रिट्रीव्हर्स आहे, गोल्डन रिट्रीव्हर्स आहे, हे रिट्रीव्हर फॅमिलीमधनं येतात. तर तुम्हाला या ब्रीड्समध्ये नेहमी असे कॅरेक्टर्स मिळतील की पपी जेव्हा सुपर एक्सायटेड होतात किंवा आपण घरी येतो किंवा मस्ती करत असतात, खेळतात, तेव्हा ते पिलोज पकडतात, कुठली पण वस्तू तोंडात पकडतात आणि घेऊन खेळतात. ते बिकॉज ऑफ त्यांच्या रिट्रीव्हर इन्स्टिंक्टमुळे असतं. तसं सेम बीगल्स असतं, बीगल्स सेंट हाउंड्स आहेत, त्याच्यामुळे बीगल्स नेहमी नोज जमिनीला टच करूनच सेंट घेत राहतील आणि डिस्ट्रॅक्ट होत राहतील किंवा सेंटच्या मागे फॉलो करत राहतील. आणि तशा वेळेस मग डॉग आपला ऐकत नाही. तर त्या बेसिक इन्स्टिंक्ट असतात. जर्मन शेफर्ड असतो तो नेहमी ओनरच्या मागे मागे फिरत असतो, नेहमी लक्ष देतो ओनर काय करतोय काय नाही करतोय. तर ती पण त्याची एक ब्युटी आहे. प्रत्येक ब्रीडची जशी आपली ब्युटी आहे. हस्कीज असतात, हस्कीज खूप जास्त इंडिपेंडेंट थिंकर असतात, थोडेसे रिबेलियस असतात, पण हस्कीजची ब्युटी वेगळी आहे. तिचा कोट मेंटेनन्स वेगळी असतात. शिटझू असतात, लोक भरपूरदा शिटझू घेतात आणि त्याला झिरो ट्रिम करून ठेवतात. त्याच्या केसांची जी ब्युटी असते ती ब्युटीज आपण रिमूव्ह करून टाकतो. इव्हन हस्की घेतात, हस्कीचे केस ट्रिम करून टाकतात. तर जर तुम्ही तेवढं मेंटेन करू शकत नाही तर आय थिंक यू शुड नॉट गो फॉर दॅट ब्रीड. तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की त्या डॉगची बेसिक नीड्स काय आहे, त्यांची मेंटल रिक्वायरमेंट कशी असते, फिजिकल रिक्वायरमेंट कशी असते. कारण भरपूरदा लोक फिजिकल रिक्वायरमेंटवर लक्ष देतात, लोक डॉग्सच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतात, पण मेंटल पार्टकडे कोणी लक्ष देत नाही. आणि मेंटल पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्या मेंटल पार्टला धरूनच त्या ब्रीडला इम्प्रूव्ह केल्या गेल्या. प्रत्येक ब्रीडला जसं रॉटवायलर्स कार्ड पुलिंगसाठी यूज व्हायचे, जर्मन शेफर्ड जे आहे ते हर्डिंगसाठी यूज व्हायचे, आणि त्याच्यानुसारच मग ते जसं हस्कीज होते ते स्लेट डॉग्स होते खूप चांगले. आता पण भरपूर पार्टमध्ये होते, युरोपमध्ये वगैरे यूज होतो. तर या बेसिक नीड्सला, बेसिक इन्स्टिंक्टला धरूनच त्यांना इम्प्रूव्ह केलं. तर आपण ब्रीड घ्यायच्या आधी की नेहमी याच्यासाठी प्रिपेअर राहायला पाहिजे की ती जी ब्रीड आहे ती आपली इन्स्टिंक्ट शो करेल. आणि तुम्हाला प्रिपेअर राहायला पाहिजे की त्या इन्स्टिंक्ट सोबत काम करायला, आणि त्याच्यानुसार तुम्ही किती त्याला वेळ देऊ शकता ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. डायटकडे सगळे लोक लक्ष देतात, त्याच्या रेरिंगकडे लक्ष देतात, कोटकडे पण आजकाल ग्रुमिंगचा अवेअरनेस खूप चांगला आला आहे, त्याच्यामुळे लोक ग्रुमिंगवर पण खूप छान छान लक्ष द्यायला लागले, एक्सरसाइज पण लोक करतात. पण माझ्या हिशोबाने मेंटल पार्ट जो एक लॅक करतोय तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्याकडे पण लोकांनी तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. श्वान आणि आपले दैनंदिन जीवन यातील तारतम्य बाळगून जर योग्य श्वान निवडल्यास श्वान आणि श्वान पालक यांच्यात उत्तम समन्वय राहण्यास मोठी मदत होऊ शकते. विशाल देवकर, News18 लोकमत, नागपूर. Please.